पनवेल खांदेश्वर रेलवे स्टेशन से सटे विशाल प्रांगण में आयोजित अखिल आगरी समाज परिषद के सातवें महाअधिवेशन का उद्घाटन केंद्रीय मंत्री शरद पवार के हाथों किया गया। इस महाअधिवेशन के लिए सार्वजनिक निर्माण मंत्री छगन भुजबल, लोक नेता दीपा पाटिल, उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक, पनवेल के पूर्व नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, शेकापश के जिला सचिव बालाराम पाटिल, पूर्व विधायक मंदाताई म्हात्रे, शिवसेना रायगढ़ जिला प्रमुख बबनदादा पाटिल, सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, पनवेल पंचायत समिति सदस्य हरीश केणी आदि गणमान्यों सहित आगरी समाज के लोग बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान उपस्थितों को संबोधित करते हुए शरद पवार ने कहा कि शिक्षा और व्यवसाय पर अगर आगरी समाज ने विशेष मेहनत ली तो नई क्रांति निर्माण करने का इतिहास लिखा जाएगा। या भूमीचं रक्षण करण्यासाठी ज्या समाजाने कष्ट घेतले आणि त्याग केला त्याचा इतिहास व्हायचा असेल तर आगरी समाजाच्या योगदानाशिवाय तो इतिहास कधी पूर्ण होत नाही। आपल्या सगळ्यांना त्या समाजाच्या संबंधीचा अभिमान आहे, स्वाभिमानी मुरे पण वाकणार नाही या जिद्दीचा। अन्याय होत असेल तर संघर्ष करण्याच्या संबंधीची तयारी ठेवणार आणि आपला न्याय हक्क फजावी फजून घेण्याच्यासाठी एकत्रित सामूहिक शक्ती दाखवणारा समाज म्हणून आज आगरी समाजाची ओळख आहे। गेल्या काही वर्षापासून आपण ही अधिवेशन भरवत आहे आणि काही सामाजिक प्रश्नाच्या संबंधीची नोंद या अधिवेशनाच्या माध्यमातून घेतात। समाज म्हणून आपण एकत्र पण ही एकजूट इतरांच्या बद्दलची कटुतेची भावना ठेवण्यासाठी नाही किंवा कोणाचा द्वेष करण्यासाठी सुद्धा नाही। या एकजुटीच्या माध्यमातून आपल्यामध्ये काय उणेपणा आहे, काय कमतरता आहे आणि ती कशी दुरुस्त करता येईल आणि त्यावरच आपला न्याय हक्क काय आहे तो कसा बदलात पडून घेता येईल याबद्दलचा प्रामुख्याने विचार या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आपण अनेक वर्ष घेतात। शाहू राजांनी प्रबोधनकार ठाकरे यांचा विचार स्वीकारला होता आणि समाजाला जागृत करून शिक्षणाचं महत्व ते समाजाला पटवून देण्याच्या संबंधीची कामगिरी त्यांनी त्या काळामध्ये केली। अपने भाषण में शरद पवार ने स्वर्गीय एडवोकेट दत्ता पाटिल और लोक नेता दीपा पाटिल के साथ विधानसभा में बिताए पलों को उजागर किया। आनंद है कि यह नगरी से नाम दत्ता पाटिल डीबी पाटिल महाराष्ट्र विधानसभा में अनेक वर्ष हमारा काम करता कभी आम्मी एक एकमेका भाजप पण सामाजिक अन्यायाचा प्रश्न आला, शेतकऱ्याचं दुःख मांडायचं असेल, नव्या पिढीचं दुःख मांडायचं असेल तर त्यावेळेला पक्षीय मतभेद सोडून एकत्र राहण्याच्या संबंधीची भूमिका ही आम्ही लोकांनी साध्य करू शकली होती। दत्ता पाटील बाबा सगळ्यांचे मित्र होते, ज्येष्ठ होते, उत्तम होती होते, वेळ प्रसंगी आमच्याशी भांडले पण पण त्यांचं हे भांडण आणि त्यांचा स्वभाव हा कोकणाच्या फरसासारखा होता, बाहेरून काचेली आणि तो परत उघडल्याच्या नंतर त्याचा वास असेल नसेल त्याचा आस्वाद घेण्याची संधी असेल त्याच्या इतका मधुर हा आस्वाद दुसरा कोणाला कशातून मिळणार नाही। दत्ता पाटील हे असेच आणि मला आनंद आहे या सबन समाजाचं नेतृत्व करण्याच्या संबंधीची जबाबदारी तुम्ही गेले काही वर्ष जी बी पाटलांच्या सोपवली की ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी काही केलं नाही फक्त समाजाच्यासाठी। इस दौरान छगन भुजबल ने भी उपस्थितों को संबोधित किया। आगरी समाजाबद्दल आज नाही पहिल्यापासूनच समुद्राच्या लाटावर खेळणारा हा समाज, तुफान दर्याला सुद्धा सामना देणारा हा समाज
आज आपल्या सर्वच क्षेत्रामध्ये आघाडीवर जाण्यासाठी लढतो आहे. तरुणांमध्ये निश्चितपणे जिद्द आहे, हिंमत आहे, ताकद आहे. आणि ही सगळी हिंमत ताकद जी आहे ही त्याचप्रमाणे झोपायचं काम जे आहे त्या आगरी समाजातील वेगवेगळ्या नेत्यांनी आतापर्यंत केलं. ते आपल्याला विचारता येणार नाही. नारायण नागो पाटील साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर त्यांनी काम केलं. चिरणेचा सत्याग्रह यशस्वी करून दाखवला, कोणी विरोधी आंदोलन यशस्वी करून दाखवलं. महाराष्ट्र सत्याग्रहामध्ये सुद्धा प्रचंड मोठं योगदान त्यांचं आणि आपल्या सगळ्यांचं होत. आज हा कुळ कायदा जो हिंदुस्थान झाला, राबणाऱ्याची शेती झाली, त्यामध्ये लढणारा समाज नेते जे आहे ते आपल्यातले होते हे आपल्याला विसरता येणार नाही. आणि त्याचं श्रेय जे आहे हे त्या जमिनीच्या बहुजनांना कायमस्वरूपी मिळाला. निश्चितपणे नारायण नागो पाटील आणि त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांना याचंही श्रेय जात आहे. यह महाधिवेशन 23 और 24 दिसंबर के दौरान चलने वाला है.